दुपारच्या जेवणात भात खाल्ला की पटकन झोप येते का? आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवणात भाताशिवाय जमत नाही आणि ऑफिसमध्ये काम करत असताना भात खाल्ला की दिवसभर सुस्ती येते. म्हणूनच भात खाल्ला की सुस्ती काय येते आणि त्यासाठी काय करावं या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. सर्वात आधी पाहूयात की डाळ भात खाल्ल्यामुळे झोप काय येते. भात म्हणजेच पांढरे तांदूळ हा मेलाटॉनिक आणि सेरोटॉनिक सारखे केमिकल आपल्या शरीरामध्ये सोडतो, ज्यामुळे शांत झोप आणि सुस्ती येते. भात खाल्ल्यानंतर त्यातील कर्बोदकांचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं. ग्लुकोजचं पचन होण्यासाठी इन्सुलिनची गरज असते. इन्सुलिन वाढलं की फॅटी ऍसिडचं प्रमाण वाढतं. या प्रक्रियेमुळे मेलाटॉनिन आणि सेरोटॉनिन वाढतं. याचमुळे भात खाल्ल्यानंतर आपल्याला झोप येते. आता जाणून घेऊयात की भात खाल्ल्यानंतर जर खूप जास्त झोप आणि सुस्ती येत असेल तर काय करावं. नंबर 1, जर तुम्ही दुपारी भाताशिवाय जेवू शकत नसाल तर त्यासाठी तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस खाऊ शकता. ब्राऊन राईस मध्ये कर्बोदक आणि स्टार्चचं प्रमाण खूप कमी असतं. तसंच पांढऱ्या भाताऐवजी जर आपण ब्राऊन राईस खाल्ला तर शरीरात ग्लुकोजचं प्रमाण वाढत नाही, तसंच तो पचायला सुद्धा खूप जास्त हलका असतो. म्हणून पांढऱ्या भाताऐवजी तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता. नंबर 2, भाताऐवजी तुम्ही तांदळापासून बनवलेली इडली, खिचडी, डोसा किंवा खीर खाऊ शकता. या पदार्थांमध्ये तांदळावर वेगळी प्रक्रिया होते, ज्यामुळे त्याचे गुणधर्म बदलतात आणि झोप येत नाही. नंबर 3, भात खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने बडीशेप खाऊ शकता. बडीशेपमुळे अन्न चांगलं पचतं आणि आपला मूड सुद्धा फ्रेश राहतो, त्यामुळे आपल्याला झोप अजिबात येणार नाही. नंबर 4, याशिवाय तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी वेगळ्या वेगळ्या भाज्यांसोबत सुद्धा खाऊ शकता, यामुळे सुद्धा तुम्हाला झोप येणार नाही. सो दॅट्स ऑल. भात खाल्ल्यामुळे झोप काय येते आणि जर झोप येत असेल तर त्यासाठी काय करावं हे मी या व्हिडिओ मधून सांगितलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या फेसबुक पेज वर पाहत असाल तर लोकमतसखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या फेसबुक पेज वर पाहत असाल लोकमतसखीचं फेसबुक पेज फॉलो करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.